उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पालधी यांच्या अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत आपटा ग्रुप ग्रामपंचायत येथील सुमारे 35 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी झाला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश पालधी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, तसेच विकास कामांबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. या विकास कामांमध्ये आपटा मोहल्ला येथे रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, मस्जिद ते बाजारपेठकडे जाणारा रस्ता, दर्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, तसेच आपटा सारसई बागेची वाडी घरकुलचे भूमिपूजन करण्यात आले. या विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आपट्याचे सरपंच नजमीन पटेल, माजी सरपंच दत्ता पाटील, कराडे खुर्दचे माजी सरपंच विजय मुरकुटे, ताराचे उद्योगपती बाळूशेठ पाटील, भाजप नेते गणेश पाटील, साईचे माजी सरपंच विद्याधर मोकळ, शिरडोणचे माजी उपसरपंच जगदीश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य असद पिठू, संतोष शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, कृष्णा बाघे, दत्ता भोईर, केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष सुशील ठाकूर, धर्मेंद्र भोईर, विलास ठाकूर, पांडुरंग पाटील, दस्तगीर पिठू फैसल, पिठू सिराज काझी, बशीर मुल्ला, नासिर मुल्ला, साजिद मुल्ला, नादिर मुल्ला, फैज बुबेरे, अल्तमश मुल्ला, तस्किर मुल्ला, अरसलान दळवी, खालिद पिठू, फरहान पिठू, जिशान नवीद जलगावकर, खलील मुल्ला, अमित पाटील, ताराचे दिनेश पाटील, ज्ञानेश्वर भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.